हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच बारा जुलै दोन हजार एकोणीस रोजी सकाळच्या शिफ्टमध्ये तलाठी भरतीमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न मला विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत त्यांची माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल कलरमध्ये असलेले सबस्क्राईबी बटन टच करा म्हणजे विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब होईल आणि माझे नवीन येणारे इतरही व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तसेच तलाठी भरती विस्तार अधिकारी सांचीची पर्यवेक्षिका आंगणवाडी वरिष्ठ सहाय्यक लिपीट पोलीस भरती आरोग्य शेवट विभागातील भरती शेवट, पशुसंवर्धन विभागातील परिचर भरती यांच्या जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यायच्या असतील तर स्क्रीनवर दिसत असलेले परीक्षा हे ॲप तुम्ही डाउनलोड करा हे मोफतमध्ये तुम्हाला डाउनलोड करता येईल आणि रोजच्या रोज प्रत्येक विषयाचे दहा दहा प्रश्नसुद्धा मोफतमध्ये तुम्हाला मिळतील पण तुम्हाला जर तीस ऑनलाईन टेस्ट सोडवायचे असतील आणि त्याचं स्पष्टीकरण पाहिजे असेल आणि तो बुद्धिमत्ता असण्याच्या प्रश्नांचं तर मात्र त्याची फी दोनशे पन्नास रुपये आहे पण तुम्ही जर विठ्ठल चाळीस हा कोड वापरलात तर एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळेल आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला तीस ऑनलाईन पेपर सोडवता येतील एका पेपरमध्ये शंभर प्रश्न आहेत तर परीक्षा हे ॲप तुम्ही डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस हा कोड वापरून एकशे एक रुपयाचा डिस्काउंट मिळवा चला तर मग आता आपण आज आलेल्या प्रश्नांची माहिती पाहूयात तर बारा जुलै दोन हजार एकोणीस फर्स्ट शिफ्ट हार्शेल डिगांबर भट यांनी धुळ्यावरून हे मला प्रश्न पाठवलेले आहेत धुळ्याचा विद्यार्थी आहे माझा हर्षेल तर सर्वप्रथम मी हर्षेलचा मनापासून आभारी आहे की त्यांनी प्रश्न पाठवले म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवू शकत आहे आणि इतर विद्यार्थ्यांनासुद्धा विनंती आहे की तुमचा पेपर झाल्यानंतर मी आता एक मोबाईल नंबर देतो त्या मोबाईल नंबरवर हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे या नंबरवर तुम्हाला परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आ, मला पाठवा जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना मला त्याची माहिती देता येईल तर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे याच्यावर मला प्रश्न पाठवा चला तर मग आता आपण आज आलेले प्रश्न पाहूयात तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे की मराठी व्याकरण विरुद्धार्थी शब्द प्रयोग म्हणजे मराठी व्याकरणामध्ये विरुद्धार्थी शब्दावर प्रश्न होते त्यानंतर प्रयोगावर प्रश्न होते आख्यातवर प्रश्न होते आख्यातवरचा मी आजच एक व्हिडिओ टाकलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या त्याचा फायदा होईल वाटप्रचारवर प्रश्न होते क्रियापदावर प्रश्न होते विभक्तीवर प्रश्न होते आणि या सर्व टॉपिकचे व्हिडिओ विठ्ठल जोशी या युट्यूब चॅनलवर आहेत मराठीची प्लेलिस्ट ओपन करा त्यामध्ये तुम्हाला मिळून जातील इंग्लिशमध्ये आर्टिकलवर प्रश्न विचारले होते यूथ अप्रोप्रिएट वर्ड्सवर प्रश्न होते प्रिपोजिशनवर प्रश्न विचारले होते सफिट्सवर प्रश्न होते गणितामध्ये सरासरी नफा तोटा आठुरत्या गुणोत्तर पाण्याची टाकी याच्यावर प्रश्न होते आणि या सर्व टॉपिकचे व्हिडिओ विठ्ठल जोशी या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत त्यानंतरचा पहिला प्रश्न होता आणीबाणी दरम्यान मूलभूत रद्द रद्दटने ही तरतूद कोठून घेतली तर आणीबाणीची तरतूद ही भारतीय राज्य रटनेने जर्मनी या देशाकडून घेतलेली आहे त्यानंतर लॉर्ड वेलसलीने अहमदनगर किल्ल्यात केव्हा ताब्यात घेतला तर लॉर्ड वेलसली यांनी अहमदनगर किल्ला हा इसवी सन अठराशे तीनमध्ये ताब्यामध्ये घेतला अठराशे तीन हे त्याचं उत्तर आहे अहमदनगर किल्ल्यात जो आहे तो बांधलेला आहे पंधराशे त्रेपन्नमध्ये आणि ज्यांनी बांधलं त्यांचं नाव आहे हुसेन निजामशाह यांनी पंधराशे त्रेपन्नमध्ये अहमदनगर हा किल्ला बांधला आणि अहमद शाह बिहारी यांनी अहमदनगर या शहराची स्थापना केलेली आहे आणि त्याच्या नावावरूनच अहमदनगर हे नाव पडलेलं आहे पण अहमदनगरचा किल्ला हुसेन निजामशाह यांनी पंधराशे त्रेपन्नमध्ये बांधायला सुरुवात केली आणि इंग्रजांनी अठराशे तीनमध्ये तो किल्ला जिंकून घेतला त्यानंतरचा प्रश्न आहे की जागतिक वारसा यादीत भारतातील एकूण किती स्थळांचा समावेश आहे तर दोन हजार अठरापर्यंत जागतिक वारसा यादीमध्ये भारतामधील एकूण सदतीस स्थळांचा समावेश आहे पूर्वी छत्तीस होते पण दोन हजार अठरामध्ये एक शेवटचा जागतिक वारसा स्थळ म्हणून मुंबईमध्ये मिळालेला आहे तर आताच ती संख्या झालेली आहे सदतीस त्यानंतरचा प्रश्न आहे त्या सदतीसपैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये अजिंठ्याची लेणी जागतिक वारसा स्त स्थळामध्ये आहे वेरूळची लेणी जागतिक वारसा स्थळामध्ये आहे एलिफंटा किंवा लेणी लेणीसुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये आहे त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स मुंबई हे सुद्धा जागतिक वारसा स्थळामध्ये आहे आणि दोन हजार अठरामध्ये मुंबईमधील जे बांधकाम शैली आहे तिलासुद्धा सुद्धा वा वारसा स्थळाचा दर्जा मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सिमरत कौर बादल यांनी महाराष्ट्रातील दुसरा मेगा फूड पार्ट याचे उद्घाटन कोठे केले तर महाराष्ट्रातील दुसरा मेड्रा फूड पार्क याचं उद्घाटन औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यामधील वाहेगाव आणि धनराव या दोन रावांमध्ये हा फूड पार्क सुरू होत आहे तर तिथं त्याचं उद्घाटन केलेलं आहे तर मा महाराष्ट्रातील फूड पार्कविषयी मी तुम्हाला माहिती देतो महाराष्ट्रातील पहिला फूड पार्क हा सातारा जिल्ह्यामध्ये स्थापन झाला दुसरा फूड पार्क औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील वाहेगाव आणि धनराव या दोन गावांमध्ये स्थापन झाला आणि तिसरा फूड पार्क वर्धा जिल्ह्यात त्यामध्ये निर्माण होणार आहे त्यानंतर फिटटचा विरुद्धार्थी शब्द तर फिटटचा विरुद्धार्थी शब्द डडद हा होतो कोणता प्रत्यय हा सारखाच असतो आता हा नेमका प्रश्न कसा आलेला आहे त्यावर डिपेंड आहे जर असा प्रश्न असेल की कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखेच आहेत तर त्याचं उत्तर द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्ती असं आहे कारण द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचे सला ते सला हे प्रत्यय सारखेच आहेत आणि हाच प्रश्न जर असा असेल की कोणत्या युभट्टीचे एकवसनी व अनेकवचनी प्रत्यय सारखे आहेत तर त्याचं उत्तर पंचमी विभक्ती पण असू शकत असू शकतं आणि सप्तमी विभत्तीसुद्धा असू शकतं कारण पंचमी विभक्तीमध्ये ऊन हून हे एकवसनी आणि अनेकवसनी प्रत्यय आहेत सप्तमी विभक्तीमध्ये त हे आहे एकवचनी आणि अनेकवसनी वसनी ते सारखेच आहेत त्यामुळे नेमका प्रश्न कसा होता त्यावर त्याचं उत्तर डिपेंड आहे त्यानंतर त्यांनी लिहिले आभारी आहे सर तुमच्या युट्यूब व्हिडिओचा फार फायदा झाला धन्यवाद तर खूप मुलांचं असा रिस्पॉन्स येत आहे येत आहे मला व्हॉट्सअपला की तुमच्या यूट्यूब व्हिडिओचा खूप फायदा झाला म्हणून आता त्यानंतरचे प्रश्न पाहूयात आपण त्यानंतर कृष्णा चव्हाण या विद्यार्थ्याने काही प्रश्न पाठवलेले आहेत तर बारा जुलै फर्स्ट शिफ्ट वीरभद्र सिंह कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते तर वीरभद्रसिंह हे हिमाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री होते आणि ते काँग्रेस पक्षाचे होते भारतात जागतिक वारसास्थळे किती आहेत तर भारतामध्ये जागतिक वारसास्थळे एकूण सदतीस आहेत मुंबई माउंट एल्फिन्स्टन कार्यकाळ टार। तर यांचा कार्यकाळ टार हा अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस हा आहे आणि हे मुंबईचे पहिले गव्हर्नर आहेत आणि यांच्याच काळामध्ये मुंबईचा खऱ्या अर्थाने विकास झालेला आहे तर एल्फिन्स्टन यांचा कार्यकाळ मुंबईचे गव्हर्नर म्हणून मुं तेव्हा बॉम्बे प्रेसिडेंसी असं नाव होतं अठराशे एकोणीस ते अठराशे सत्तावीस असं आहे वेलस्लीने अहमदनगर किल्ला कधी ट्राफीज केला तर वेलस्लीने अहमदनगर किल्ला हा अठराशे तीनमध्ये टाबी सॉरी अठराशे हो अठराशे तीनमध्ये ट्राबीज केलेला आहे मी याच्या आधी पण ते तुम्हाला सांगितलं त्यानंतरचा प्रश्न आहे नारी शेट्टी पुरस्कार कथतमध्ये कोणाला मिळाला तर दोन हजार एकोणीस साली कथतमध्ये नारी शेट्टी पुरस्कार हा सीमा मेहता यांना मिळालेला आहे आणि नारी शक्ती पुरस्कार हा भारतामध्ये महिलांना वैयक्तिकरित्या दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा फक्त महिलांसाठीच असतो दरवर्षी आठ मार्चला हा पुरस्कार दिला जातो या पुर नारीशेट्टी पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये झाली या पुरस्कारामध्ये तीन लाख रुपये रोठ रक्कम दिली जाते आणि भारताचे राष्ट्रपती यांच्यामार्फत या पुरस्कारांचं वितरण आठ मार्च म्हणजेच महिला दिनाच्या दिवशी केलं जातं तर नारी शेट्टी पुरस्कार चर्थतमध्ये सीमा मेहता यांना मिळालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मिल्टेट्स अठरा सराव कोणत्या संघटनेचे सदस्य होते तर मिल्टेट्स अठरा सरावमध्ये बिम्स टेट या संघटनेचे सदस्य होते आणि बिम्स टेट या संघटनेमध्ये एकूण सात देश सदस्य आहेत तर बिम्स टेट या संघटनेच्या सदस्य देशांमध्ये दे मिलटेट्स अठरा हा युद्ध सराव झाला आणि हा युद्ध सराव आपल्या पुण्या महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी औंध मिलिटरी स्टेशनमध्ये झालेला आहे ए शॅट उपग्रह मिशनचे नाव काय तर ए शॅट हे अँटी सॅटेलाईट एक प्रोग्राम आहे की एखादा सॅटेलाईट जर भारताची हेळगिरी करत असेल तर त्याला अवकाशामध्येच उद्ध्वस्त करण्याची ही टेक्नॉलॉजी आहे आणि या मिशनचं नाव होतं मिशन शेट्टी असं त्याचं नाव होतं आणि अशी पॉवर असलेला भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश बनलेला आहे याच्या आधी अमेरिका रशिया चीन या तीन देशांमध्ये ही टेक्नॉलॉजी होती एशियात तर आता भारताकडे सुद्धा ही टेक्नॉलॉजी आलेली आहे आणि अँटी सॅटेलाईट टेक्नॉलॉजी असलेला भारत हा चौथा देश बनलेला आहे आणि त्या मिशनचं नाव होतं मिशन शेट्टी हे त्याचं नाव होतं त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांवर एक पुर प्रश्न होता नोबेल पुरस्कारावर एक प्रश्न देण्यात आला होता त्यानंतर गणित सोपे होते सरासरी गणितामध्ये सरासरी रेल्वे शेकडेवारी वैवारी संभाव्यता असे तीन प्रश्न होते आणि एक आकृती होती त्याच्यावर पण प्रश्न आले होते या सर्व टॉपिकचे व्हिडिओ विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत आंतरगणिताची प्लेलिस्ट ओपन करा त्यामध्ये तुम्हाला ते व्हिडिओ सापडतील इंग्रजीमध्ये पंचवेशन मार्कवर प्रश्न होते आयडीएम फ्रेजेसवर प्रश्न होते प्रिपोजिशनवर प्रश्न होते स्पेलिंग मिस्टेकवर प्रश्न होते ॲडजेक्टिव्हवर काही प्रश्न आले होते कलेक्टिव्ह नाऊनवर प्रश्न आले होते आर्टिकलवर सुद्धा प्रश्न विचारण्यात आले होते त्यानंतरचा प्रश्न आहे की निवडणूक आयोगाचा कार्यकाळ किती आहे तर निवडणूक आयोगाचा कार्यकाळ हा म्हणजे निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ असतो तो तो सहा वर्षे आहे आणि त्यांच्या निवृत्तीचं वय हे पासष्ट वर्षे आहे तर हे माहिती असू द्या की केंद्राचं केंद्रीय निवडणूक आयोगाचा जो आयुक्त असतात त्यांचा कार्यकाळ सहा वर्षे आहे आणि निवृत्तीचं वय पासष्ट वर्षे आहे आणि कलम तीनशे पंधरानुसार सॉरी कलम तीनशे चोवीसनुसार तीनशे पंधरा नाही कलम तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोगाची निर्मिती होते म्हणजे कलम तीनशे चोवीसमध्ये निवडणूक आयोगाची माहिती दिलेली आहे तर कलमसुद्धा माहिती असू द्या आणि निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा प्राप्त झालेला आहे त्यानंतरचा प्रश्न आहे भारत रशिया चीन बैठक विचारली होती तर भारत रशिया चीन यांच्या दरम्यान याच्या आधी किर्जिजस्तानची राजधानी बिश केट या ठिकाणी बैठक झाली होती आणि आता दोन हजार एकोणीसमध्ये जपानमध्ये जी ट्वेंटी परिषद झाली होती त्या परिषद परिषदेमध्ये सुद्धा भारत रशिया आणि चीन या देशांचे जे राष्ट्राध्यक्ष किंवा सर्वोच्च प्रमुख आहेत त्या म्हणजे आपले भारताचे पंतप्रधान चीनचे राष्ट्राध्यक्ष आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष या तिघांमध्ये बैठक झाली होती तर पर्याय काय होते त्यानुसार त्याचं उत्तर द्यावं लागेल तर या व्हिडिओमध्ये आपण बारा जुलै रोजी फर्स्ट शिफ्टला जे प्रश्न विचारण्यात आले होते त्याची माहिती पाहिलेली आहे तुमचीही परीक्षा झाल्यानंतर माझा जो व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी शून्य सहा शून्य सहा शहाऐंशी अठरा या नंबरवर मला आलेले प्रश्न पाठवा जेणेकरून व्हिडिओच्या माध्यमातून मुलांना मला त्याची माहिती देता येईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच